नमस्कार। आज एका मोठ्या महत्त्वाच्या विषयावरती हा छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे। आपण सगळे वकील किंवा कायद्याचे विद्यार्थी कॉलेजमध्ये रूल्स ऑफ इथिक्स अँड एटिकेट शिकलो, पण सध्या गेली 1.5 वर्षभरामध्ये जे काही नवीन जी कामाची पद्धत आलेली आहे त्याचे एटिकेट्स मात्र आपल्याकडे अजून आपण शिकलेलो नाही आहे। ना हे कुठल्या सिलॅबसमध्ये शिकवले गेलेले आहेत, ना कुठल्या कॉलेजमध्ये कुणी शिकवलेलं आहे। आता काय झालं आहे की अनेक ठिकाणी व्हर्च्युअल हिअरिंग चालू झालेली आहे। मग व्हर्च्युअल हिअरिंगच्या संदर्भातले जे एटिकेट्स आहेत त्या एटिकेट्सच्या बाबतीतल्या अनेक नवीन नवीन कथा आणि नवीन नवीन सगळे प्रसंग आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे याच महिन्यामध्ये आपण बघितलं असेल तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या समोर ज्यावेळेस जुही चावला अपियर झालेली होती, ही अभिनेत्रीला बघितल्यानंतर अनेक लोकांनी तिथं गाणं म्हणायला सुरुवात केलेली होती ऑनलाईन हिअरिंगमध्ये। किंवा जूनमधला अजून एक किस्सा आठवत असेल तर अभिषेक मनु सिंघवी नावाचे जे ज्येष्ठ वकील आहेत हे आपली विजार न घालता ऑनलाईन हिअरिंगला बसल्याचा देखील फोटो हा व्हायरल झालेला होता। आणि जर मागच्या वर्षीचं आठवत असेल तर आपल्याला राजीव धवन नावाचे जे ज्येष्ठ वकील आहेत ते देखील राजस्थान उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस प्रकरण चालवत होते त्यावेळेस दोन प्रकरणाच्या दरम्यान हुक्का पिलेल्याची सुद्धा आपल्याकडे क्षणचित्र आलेली होती। अशी अनेक उदाहरणं आहेत आणि म्हणूनच हा एका वेगळा विषय मी घेतला आहे की ज्याला आपण म्हणतो की व्हर्च्युअल कोर्टाचे इथिक्स आणि एटिकेट आपण कसे पाळायचे। वास्तविक पाहता ऑनलाईन हिअरिंग करताना किंवा अपियर होताना अनेक वकिलांना काय काय करायचंय काय काय नाही या गोष्टी कुठेतरी सांगितल्या गेल्या पाहिजेत। आता नवीन सिलॅबसमध्ये जरी नसलं तरी देखील या प्रॅक्टिकल जो काही विषय आहे त्याच्यामध्ये हे घेतलं गेलं पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस आपलं प्रकरणाची सुनावणी होणार आहे त्याच वेळेस आपला कॅमेरा चालू झाला पाहिजे, अन्य वेळेस आपला कॅमेरा बंद ठेवला पाहिजे। ज्यावेळेस आपला सुनावणी आहे त्याच वेळेस आपण आपला माईक चालू ठेवला पाहिजे, अन्य वेळेस आपला माईक बंद ठेवला पाहिजे, कारण अन्यथा आपण ज्या इन्स्ट्रक्शन घेतो किंवा खाजगीमध्ये ऑफ द रेकॉर्ड जे बोलतो ते देखील सगळ्यांना ऐकू जातं। एवढंच नव्हे तर कितीतरी वेळा आपल्याला बघायला मिळतं की ऑनलाईन सुनावणी याचिकेची चाललेली असताना लोक आपल्या कार्यालयामध्ये नाही आहेत, आपल्या घरामध्ये नाही आहेत, तर ते चक्क वाहनामध्ये आहेत, ते चक्क टॅक्सीमध्ये आहेत, की तेव्हा ते चक्क अन्य सार्वजनिक वाहनामध्ये देखील आहेत, प्रवास करतात। हे योग्य नाही आहे। हा कोर्टाचा जो काही एक जो डेकोरम आहे त्या डेकोरम न पाळल्याची ही अनेक उदाहरणं आहेत। आपल्या लक्षात येईल की अशा प्रकारच्या अनेक आपल्याला प्रसंग बघायला मिळतात की ऑनलाईन हिअरिंगमध्ये कॅमेरा चालू आहे आणि वकील मंडळी म्हणा किंवा ते पक्षकार मंडळी किंवा वकिलांच्या घरातली मंडळी बाकीची कामं त्या ठिकाणी करताना दिसतात। हे सगळं आपल्याला थांबवलं पाहिजे, याचे एटिकेट्स आपण शिकले पाहिजेत। आपल्या लक्षात येईल की आपण जो काही युनिफॉर्म आहे, जो काही आपला गणवेश आहे त्या गणवेशामध्ये हजर झालं पाहिजे आणि त्याचबरोबरीनं ते जर शक्य असेल आणि जर परवानगी दिलेली असेल तर किमान पक्षी ज्याला फॉर्मल्स म्हटलं जातं अशा सभ्य वेशामध्ये देखील आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, अपियर झालं पाहिजे। आजही आमच्याकडे अनेक मंडळी टी शर्ट्स घालून अपियर होताना दिसतात, ज्या बाबतीमध्ये आपल्याला जरा थोडंसं बोललंच पाहिजे। ज्यावेळेस अनेक व्यक्ती लॉग इन करत असतात त्यावेळेस कितीतरी वेळा एकच व्यक्ती दोन किंवा जास्त वेळा लॉग इन केलेले दिसतात, मग ते चुकीचं आहे हे त्याच्या लक्षात येत नाही का? एकच व्यक्ती दोन किंवा तीन इन्स्ट्रुमेंट्समधून लॉग इन झालेले दिसतात आणि ती इन्स्ट्रुमेंट शेजारी शेजारी लावलेली असतात, म्हणजे अजूनच गडबडीचं होतं। दोन इन्स्ट्रुमेंटमध्ये जर का 6 फुटाचा जर अंतर नसेल तर त्याचा आवाज आणि याचा आवाज घुमतो। दोन व्यक्ती ज्यांनी एकत्र लॉग इन केलेलं आहे ते जर एका खोलीमध्ये असतील तरी देखील आवाज घुमतो आणि त्याप्रमाणे साहजिकच सगळ्यांना त्याचा त्रास होतो। आपण जे इयरफोन किंवा हँड्स फ्री लावतो त्याचा जर का कनेक्शन नीट नसेल तर अनेक वेळा आपण काय बोलतो ते दुसऱ्या व्यक्तीला ऐकायला मिळत नाही, त्यामुळे त्या बाबतीमध्ये आपण विचार करणार आहे का नाही। खूप असे मुद्दे लक्षात येतात की ज्या गोष्टीमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची प्रकरणावरती होणारा जो परिणाम आहे या सगळ्या गोष्टींचा त्याचा आपण विचार केला पाहिजे। आपल्या लक्षात येईल की ही सगळी न्यायव्यवस्था आहे, ज्या न्यायव्यवस्थेमध्ये आता पर्याय नाही आहे म्हणून अशा प्रकारचं व्हर्च्युअल हिअरिंग आता चालू झालेलं दिसत आहे। आणि जर व्हर्च्युअल हिअरिंग हे जर का फ्युचर आहे, हे जर का भविष्य असेल, तर आपल्याला या व्हर्च्युअल हिअरिंगचे इथिक्स आणि एटिकेट हे आपल्याला समजून घेतले पाहिजेत, नाहीतर आपण कालबाह्य होण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की न्यायाधीश महाराज जरी आपल्या मोबाईलच्या विंडोमध्ये जरी दिसत असले किंवा आपल्या कॉम्प्युटरच्या
खिडकीमध्ये जरी दिसत असले तर ते न्यायाधीश आहेत, त्यांना जर आपण मान दिला नाही, त्या खुर्चीचा जर का आपण मान राखला नाही, तर या व्यवस्थेचं कसं होणार, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. नवीन पद्धत आहे, त्यामुळे नवीन पद्धत शिकायला थोडासा वेळ लागणार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चला या व्हर्च्युअल हिअरिंगचे इथिक्स शिकूया, एटिकेट शिकूया, आणि भविष्यातलं जे काही न्यायालय असण्याची शक्यता आहे त्या संदर्भात आपण तयारीत राहूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर उदय वारुंजीकर या नावाच्या व्हिडिओला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याबरोबर लाल रंगाची जी घंटेचं चिन्ह असतं त्याला जर का आपण दाबलं, त्याचं जर का तिथं जर का प्रेस केलं, तर आपल्याला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सुद्धा येईल. सुरक्षित रहा. धन्यवाद.